बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए। आमचे बंधुतुल्य मित्र व मार्गदर्शक अल राहत मुस्लिम कोऑपरेटिव बँक, अचीवर्स करिअर गाईड, लाईफ केअर फाउंडेशन तसेच ओबीसी हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सदस्य जहीर अब्बास मुलानी सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय मनोज यादव, माननीय सचिन ठोंबरे, माननीय दादासाहेब चंदन शिवे, माननीय काका आईवळे, माननीय निखिल मंडले, माननीय उदय नलवडे, माननीय अविनाश बोले, माननीय विक्रम भिंगारदेवे, माननीय हनुमंत खिलारे, माननीय सुशांत पाटील, माननीय योगेश कांबळे, समस्त खानापूर तालुका रिपब्लिकन फोरम व मित्र परिवार विटा। मागण्या मान्य नाही झाल्या तर लॉंग मार्च काढणार संभाजीराजे। छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेली जनसंवाद यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे दाखल झाली आहे। सदर यात्रेत संवाद साधताना जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबई पुणे लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे। फटाके व प्लास्टिक मुक्त दिवाळीसाठी विटा नगरपालिकेचे नागरिकांना आवाहन। स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत विटा नगरपालिकेच्या वतीने शहरातील यशवंतनगर भाजी मंडई येथे सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली। तसेच फटाके मुक्त व प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांना यावेळी आवाहन करण्यात आले। सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण। एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध आर्थिक व इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाचा हत्यार उपसला आहे। सांगली एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटी महामंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ व इतर आर्थिक लाभ आणि वेळेवर वेतन मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून जरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबतीत योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशारा एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिला आहे। राज्यभर एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्याबाबत बेमुदत उपोषण बोलू नका। आज राज्यभर एसटी कामगारांच्या आर्थिक व इतर प्रश्नासंदर्भात बेमुदत उपोषण कृती समिती वतीने बसण्यात येत आहेत। त्यामुळे आज सांगलीमध्ये आम्ही कृती समितीच्या वतीनं वाढीव महागाई भत्ता 28% मिळाला पाहिजे, घरभाडे आणि वेतनवाढ दर फरकासह मिळाला पाहिजे, त्याचबरोबर दरमहा वेळेवर वेतन मिळाले पाहिजे, कामगारांना दिवाळी भेट म्हणून रुपये 15,000 मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर कामगारांना सणाची उचल म्हणून 12,500 मिळाले पाहिजेत। राज्यामध्ये सर्व ठिकाणी राज्यभर उपोषण सुरू आहेत, त्याप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा किंवा आमच्या कृती समितीच्या वतीने सांगलीमध्ये उपोषणं सुरू आहेत। ही जर उपोषणा आमचा निर्णय घेता नाही तर राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता नाकार देत नाही। किती दिवसापासून तुम्ही उपोषण करता? आजपासून उपोषण चालू आहे, आज सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत उपोषण आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं। डेपो आपण तो त्याचा काही परिणाम अजून झालेला नाही आहे, आता फक्त पदाधिकारी बसणार आहेत। जर याचा निर्णय नाही झाला तर कदाचित लोक आपले स्वतःहून या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देतील। नगरपालिका व महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येत होणार वाढ। राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या मधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला असून नगरसेवकांच्या संख्येत 15% वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत मात्र कोणताही बदल होणार नसून इतर सर्व नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवक संख्येत मात्र ही वाढ होणार आहे। आयर्विन पुलाला समांतर होणाऱ्या नवीन पुलामुळे सांगली शहराचे वैभव वाढेल, पालकमंत्री जयंत पाटील। सांगली शहराचा वाढता विस्तार, शहरीकरण, वाढती वाहतूक तसेच आपत्ती काळात शहराशी तुटणारा संपर्क तसेच आयर्विन पुलाला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली 4 वर्ष या पुलांवरून अवजड वाहनांना येण्या जाण्यास बंदी करण्यात आली आहे। यासाठी शहराला जोडणारा नवीन पुलाची अत्यंत आवश्यकता होती, त्यामुळे 25 कोटी रुपये खर्चून
कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला समांतर नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे। यामुळे शहराचे बहुतांश प्रश्न सुटून आपत्ती काळातही शहराला तातडीने मदत होईल। त्याचबरोबर सांगली शहराचे वैभव वाढेल, तळणवळण सुरळीत होईल असा विश्वास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला। सांगली येथील आयर्विन पुलाला लागून समांतर पूल उभारण्याच्या कामकाजाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते।